नमस्कार, मॅक्स महाराष्ट्रामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. पुणे जिल्ह्याला जे काही पेट्रोल, डिझेल व इतर इंधन साठा पुरवणारा जी काही ठिकाणं आहे, लोणी, काळभोर, कदम, वाकसी, या ठिकाणी आजूबाजूला जी जेव्हा एखादी दुर्घटना घडते त्यावेळेस नेमकी शासनाची जी काही अग्निशामक यंत्रणा आहे ती पोहोचण्यासाठी वेळ लागतो, तर स्थानिक नागरिकांना त्याबद्दल नेमकं काय म्हणायचं आहे हे त्यांच्याशी आपण बोलूया. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर आमची कदम वाकवस्ती आणि लोणी काळभोर गाव हे आत्ता सध्याला शहरीकरणाचं मोठं या ठिकाणी प्रमाण वाढलेलं आहे, दाट लोकवस्ती या ठिकाणी झालेली आहे. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर HP आणि इंडियन ऑईल सारख्या मोठ्या कंपन्या या ठिकाणी आहेत. मात्र या ठिकाणी सरकारने ज्या पद्धतीने अग्निशामक दलाची इथं स्थापना करणं गरजेचं आहे, कारण की या ठिकाणी होत असलेले मोठे मोठे अपघात, त्याचप्रमाणे या ठिकाणी जर कुठं काही अडचण झाली तर आम्हाला या ठिकाणी वाघोली किंवा रामटेकडी या ठिकाणावरून अग्निशामकाच्या गाड्या मागवाव्या लागतात आणि त्या पोहोचेपर्यंत जो काही उशीर होतो त्या पद्धतीनं त्या ठिकाणी फार मोठं नुकसान या ठिकाणी नागरिकांचं होत आहे. म्हणून आमची अपेक्षा आहे की या ठिकाणी त्यांनी अग्निशामक दलाचं एक स्टेशन या ठिकाणी बनवावं. काही दिवसांपूर्वी आपल्या भागात जी दुर्घटना घडली होती, गाडी येण्यासाठी खूप मोठा वेळ लागला होता, तर त्या संदर्भात नेमकी शासनाकडे काय मागणी असतात? शासनाकडे आमची एवढीच एक मागणी आहे की आत्तामध्ये एक अपघात झाला होता की MIT तिथं लोणी काळभोर कदम वाकोसी येथे कचरा वगैरे भरपूर साचलेला असतो, त्या अज्ञात व्यक्तींनी तिथं काडी लावून तिथं पेटवलं होतं. पर ते पेटवल्यावर एवढी दुर्गंधी MIT किंवा कदम वाकोसी ग्रामस्थांना, लोणी काळभोर ग्रामस्थांना खूप त्रास झाला होता. त्यासाठी ग्रामपंचायततर्फे भरपूर प्रयत्न केले, शेवटी सरपंच भाऊसाहेबांनी कुठून तरी अरेंज करून पुण्यातून अग्निशामक दलाची गाडी मागवली. पण ही वेळ का आलेली? आपल्याला ही वेळ न येण्यासाठी आपली मागणी आहे की कदम वापस दोन्ही काळ लोकसंख्या 1 लाखाच्या पुढे गेलेली, उद्या भविष्यात इथं काही मोठा अपघात झाला काय झालं तर ह्याचा जबाबदार कोण? वेळ यायला खूप वेळ लागला, तर एकदा वेळ निघून गेल्यावरती त्याला पाणी उपयोग नाही. मग माझं वैयक्तिक मत, आपल्या कदम वापस दोन्ही काळावर ह्या परिसरामध्ये एक फायर ब्रिगेड स्टेशन व्हावं ही खूप गरजेची. मग त्यामध्ये खासदार असो, आमदार असो, केंद्र शासन असो, राज्य शासन, कुणी पण करू द्या, पण हे होणं खूप गरजेचं आहे. एखादी दुर्घटना घडली तर त्या दुर्घटनेनंतर शासनाने काही उपाययोजना करून काही उपयोग होणार नाही, तरी तुर्तास शासनाने कुठला तरी एक ठोस उपाययोजना करून या ठिकाणी अग्निशामकाचं जे काही स्टेशन आहे ते उभारणी करावी असं सांगण्यात येत आहे, त्यामुळं कसं बघता या सगळ्या गोष्टींकडे? आता तसं बघायला गेलं तर गावाची लोकसंख्या 1 लाखाच्या पुढे गेलेली आहे, दोन्ही मिळून गावाची, आणि मोठमोठ्या कंपन्यासुद्धा आहेत. तर याला बघता आपल्याला कमीत कमी स्टेशन तरी पाहिजे, आणि स्टेशन जरी होण्यासाठी खूप उशीर होत असेल तर इथं अग्निशामकाच्या गाड्या तरी पाहिजे, की एखादी गोष्ट झाली तर एखाद्या गरीबाच्या घरी झाली तर ती गाडी येऊस तोवर पुण्यावरनं किंवा वागलीवरनं येऊस तोपर्यंत इथं एखाद्या गरीबाचं घर नुकसान होतं, त्यासाठी इथं एक काहीतरी उपाययोजना सरकारने 100% केली पाहिजे आणि गरजेची आहे. याच्या आधी कधी असं काही झालं का की तो अनुभव आलेला आहे? हो, आलेला आहे. आमच्या इथे कदमवस्तीमध्ये एक तांबोळी समाजाचं घर हे झालं होतं, आग लागली होती घराला, तर त्या घराला विजवता विजवता त्या घरातलं काही शिल्लक नाही राहिलं गाडी येऊस तोपर्यंत. म्हणजे एखाद्या गरीबाच्या घरी अशी प्रसंग झाल्यानंतर त्याला नवीन घर उभारणी करायला खूप कष्ट करावं लागतो. म्हणजे गाडी जर वेळेत पोहोचली असती तर त्या ठिकाणी 100% गाडी जर वेळेत पोहोचली असती तर 100% त्यांचं कमीत कमी 100% नुकसान झालं, त्यातलं कमीत कमी 30% तरी नुकसान झालं असतं, 70% वाचलं असतं. वेळेत जर ह्या गाड्या किंवा ही अग्निशामक यंत्रणा जर पोहोचली तर नक्कीच दुर्घटनाला जरा कमी करण्याचं स्वरूप निर्माण होईल. तुम्ही एकदम जवळून हा विषय बघताय, तुम्ही त्याच्या बाजूलाच राहिलाय, तरडे इथे पण एक नवीन प्लांट झाला आहे, तर कसं बघताय या सगळ्याकडे? काय झालेलं आहे, लोणी काळभोर कदम वाकोस्ती अशा मध्य ठिकाणी आहे की त्या बाजूनी चारही बाजूनी इतकी गावं आहेत. लोणी काळभोरला जर अग्निशामक दलाचं स्टेशन झालं तर कमीत कमी 25 ते 30 गावं अगदी सेफमध्ये राहतील, आणि सर्वात डेंजर म्हणजे लोणी काळभोरला असलेला पेट्रोलियमचा साठा, त्याच्या आसपास कुठलीही सुरक्षितता अजिबात नाही आहे. यासाठी सुरक्षितता म्हणून सरकारला एवढीच विनंती आहे की त्यांनी कृपा करून लवकरात लवकर फायर ब्रिगेडचं स्टेशन इथं स्थापन करावं. जरी आपल्याला वाटत असलं की हा मुद्दा जास्त महत्त्वाचा नाही आहे, पण ज्यावेळेस दुर्घटना होणार आहे त्या दुर्घटनेच्या माध्यमातून या परिसरात काय होऊ शकतं हा आपण विचार करू शकतो, आणि या स्थानिक नागरिकांचा कळकळीची विनंती शासनाकडे हीच राहील की आम्हाला या ठिकाणी सुरक्षित जगण्यासाठी शासनाने जो काही यंत्रणा उभारावी लागेल ती लवकरात लवकर उभारून आम्हाला शांततेची झोप मिळावी, कारण आम्ही रोज रात्री उशाला मरण घेऊन झोपतोय अशी नागरिकांना बोललं जातंय. विजय रणदिवे, मॅक्स महाराष्ट्र, पुणे.